बाळासाहेबांचं जाणं हे आमच्या जीवनातलं खूप मोठं शल्य आहे. दुःख तर आहेच. शिवसेना हा पक्ष नाही आहे, तर शिवसेना परिवार आहे. आणि त्या परिवारातल्या सगळ्या मंडळींचं, सगळ्या घटकांचं रक्षण कसं करणं, सर्वांना समान न्याय कसं देणं, सर्वांची काळजी कशी घेणं, याबाबत एक आदर्श पिता म्हणून आदरणीय बाळासाहेबांकडे पाहिलं पाहिजे. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही बिझनेस करायलाय, कुठलं बिझनेस केलं तर तुम्हाला चांगलं होते हे बघायसाठी तुम्ही अस्ट्रोलाइट डाउनलोड करा. पहिला कॉल फ्री मध्ये मिळते. तुमच्या एखादा किस्सा आठवणीतला जो कायम स्मरणात राहतो, किंवा एखादा सल्ला बाळासाहेबांनी दिला तो आजही उपयोगाला येतो? किस्से तसे खूपच आहेत, पण त्यातल्या त्यात मला ज्या वेळेला राजकारणाची अक्कल आली त्यावेळपासून माझं आकर्षण हे बाळासाहेब राहिलेले आहे. सुदैवाने मुंबईत आल्यानंतर मी दादरच्या फुटपाथवर कब्बशा विकायचो. त्यावेळेपासून बाळासाहेबांनी जो आधार दिला त्या रात्रशाळेमध्ये शिकत होतो, दिवसाच्या कब्बशा विकत होतो. त्यावेळेलासुद्धा बाळासाहेबांनी मला शाखाप्रमुख केलं. पण त्यापूर्वी मी ज्या वेळेला मराठी लघुलेखनचा कोर्स पूर्ण केला आणि मी आदरणीय मनोहर जोशी सरांच्याकडे त्यावेळेला खूप जायचो. मनोहर जोशी सरांनी मला बाळासाहेबांकडे घेऊन गेले आणि आजपासून हा मुलगा तुमच्या मदतीसाठी देतो आहे सांगितल्यानंतर कधी कधी, नेहमीच नाही, कधी कधी मार्मिकच्या अग्रलेखाचं डिक्टेशन घेण्याचं भाग्य बाळासाहेबांच्या बाजूला बसून मला लाभलेलं आहे. त्यावेळेला तिथे असलेली मारीगोल्ड बिस्किटं म्हणा किंवा सुरणाची कापं म्हणा, हे सुद्धा बाळासाहेब स्वतःच्या हाताने आम्हाला द्यायचे, मासाहेब आग्रह करायचे. हे अत्यंत आपुलकी आणि जे प्रेम आहे बाळासाहेबांचं, पितृतुल्य प्रेम, हे आम्ही कदापि विसरू शकत नाही. पण मी ज्या वेळेला विधान परिषदेचा आमदार म्हणून केवळ आणि केवळ बाळासाहेब आणि उद्धवसाहेबांच्या त्या निर्णयामध्ये झालो आणि त्यावेळेला शिवसेना सचिव म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काम करत होतो. त्यावेळेला एकदा बाळासाहेबांनी बोलवून घेतलं, विचारलं काय करतोस, तर म्हणाले आता हे बाकीचं बंद कर, पण आता कोकणात चालू कर. आणि त्याला तो एक शब्द आहे तो साहेबांचा, तो नाही मी उच्चारत, त्याला गाढ आणि पर नंतरच मातोश्रीवर ये. आणि मला आनंद वाटतो की बाळासाहेबांची आज्ञा स्वीकारून ज्यावेळेला कामाला लागलो आणि पहिल्या माझ्या विजयाला सत्ता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे बाळासाहेबांच्या वतीने ज्यावेळेला रत्नागिरीला आले तो क्षण आमच्या आयुष्यातला खूप मोठा आहे. म्हणजे कार्यकर्त्यांच्या विजयाला प्रोत्साहित कसं करणं हे सुद्धा बाळासाहेबांनी शिकवलं, उद्धवजींनी त्याचं पालन केलं. आणि खरंच आम्ही बाळासाहेबांकडे अनेक वेळा गेलेलो आहे, अनेक वेळेला बसलेलो आहे, अनेक वेळेला मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु लोकांच्या समस्येची दखल कशी घ्यावी ही बाळासाहेबांकडूनच शिकावं. आज तरी माझ्या मते देशातला एकमेव नेता असा बाळासाहेब आहेत की ज्यांनी लोकांच्या समस्येची दखल घेत असताना लोकांची पत्र वर्तमानपत्रामध्ये जे छापून येतात, जनमताचा कानोसा, लोकमताचा कानोसा, ही पत्र वाचण्याचा एक त्यांना छंद म्हणा किंवा त्यांचा तो परिपाठ म्हणा तो कायम असायचा. आणि त्या वर्तमानपत्रातल्या लोकांच्या पत्रामध्ये जर मुंबईतली एखादी तक्रार आली तर थेट बाळासाहेब पीएची वगैरे कोणाची वाट न बघता स्वतः त्यांना फोन करायचे आणि सूचना द्यायचे, हे असं असं आलं आहे ते वाच आणि तिथले निराकरण कर आणि मला सांग. आणि अशा पद्धतीचं जे मार्गदर्शन असायचं ना साहेबांचं, हे खूप मोठं आहे. सगळ्यात नेत्यांना हे परवडणारं नाही, पण एवढे मोठे नेते असूनसुद्धा एवढ्या छोट्या छोट्या कामावर लक्ष देऊन ते दूर करण्याची त्यांची जे एक त्यांची विचारधारा होती, ही एक आदर्श विचारधारा होती. आमच्यासारख्या गरीबातल्या गरीब कार्यकर्त्यांना एवढं मोठं दिल्लीच्या तख्तावर पोचवण्याचं काम देवाने केलं नाही, पण बाळासाहेबांसारख्या देव माणसाने मात्र केलं. काल स्मृतीस्थळावरती मोठा राडा झाला होता, दोन्ही गट आमने सामने आले होते, हानामारी देखील झाली होती, आरोप प्रत्यारोप सुरू आहे. सदा सरवणकर असं म्हणत आहेत की रॉड काढून आमच्यावरती मारण्याचा प्रयत्न जो आहे तो संबंधित कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. नाही, कालचा जो प्रकार जो केलेला मेंदे गटांकडून अत्यंत
बेईमान लोकांचे नीच वृत्ती काल तिथे दिसून आलेली आहे. मी चौकशी केली, मी त्या वेळेला मीरा भाईंदरला होतो, पण पूर्णपणे चौकशी केल्यानंतर मला कळलं की त्याने ठीक आहे, आदल्या दिवशी येता तुम्ही अभिवादन करता जाता, साहेबांचे आशीर्वाद मिळणार नाही तुम्हाला हे आम्हाला नक्की आहे, पण तरीसुद्धा कालसुद्धा तसं ते अभिवादन करून बाहेर गेले होते, दा रस्त्याच्या फुटपाथवर बसून एकमेकाचे फोटो काढत होते. आमचे खासदार शिवसेना सचिव नेते अनिल देसाई आले, त्यांच्यापैकी काही जणांनी त्यांनाही ऑफर केले की आमच्याबरोबर येऊन तुम्ही फोटो काढा. म्हणजे त्या प्रिमायसेसच्या बाहेर ते गेले होते. अनिल परब, अनिल देसाई, आमचे महेश सावंत आणि मंडळी ज्या वेळेला आतमध्ये फुलांची सजावट वगैरे करायला आली, त्यावेळेला त्यांच्या मागून पुन्हा ते लोक जे कोण होते ते सगळे जमा होऊन आतमध्ये घुसली, ही निचुरती आहे. हे पापी लोक आहेत. त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या त्या श्रद्धेच्या ठिकाणाचा पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न ज्या अपप्रवृत्तीने केलेला आहे, त्यांना नरकामध्ये जावंच लागेल. कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल या प्रकरणामुळे, कारण दोन्ही गटामध्ये मोठ्या प्रमाणात हानेमारी झाली, थोडंसं नुकसान देखील झालं होतं. याच कायदेशीर प्रक्रियेला ठाकरे गटात कशा प्रकारे सामोरे जाणार नाही, आता ह्या तर नित्य नियमाने आमच्या अंगीवळणी पडलेलंच आहे. म्हणजे आणीबाणीमध्ये सुद्धा जेवढा पोलिसांचा जाच झाला नसेल तेवढा पोलिसांचा अतिरेकी वापर, सत्तेचा दुरुपयोग करून आज या मिंदे गटाच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाते. उद्या राष्ट्रपतींची तुम्ही जे आहे ते शिष्टमंडळ भेट घेणार आहे, विषय आणि शिष्टमंडळामध्ये कोण कोण नेते असणार आहेत आणि कसं कशा पद्धतीने स्वरूप असेल त्याचं? महाराष्ट्रातला मराठा आणि धनगर समाज ह्या दोन समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे. पाऊस न झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, बेरोजगारी निर्माण झालेली आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करण्याची काही राजकीय विकृती आहेत, ते तशा पद्धतीचा प्रयत्न करत आहेत. आणि अस्थिर झालेल्या महाराष्ट्राला न्याय देण्याची आवश्यकता आहे, आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या सध्याच्या ज्या समस्या आहेत, वेदना आहेत, त्या या देशाच्या महामहिम राष्ट्रपतीजींच्या समोर ठेवण्यासाठी आम्ही पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार त्यांची वेळ मागितली होती. उद्या 18 तारखेला सकाळी 11:30 महामहिम राष्ट्रपतीजींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आम्हा खासदार आणि आमदारांना भेटीची वेळ दिलेली आहे, आणि या भेटीमध्ये महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न, धनगर आरक्षणाचा प्रश्न, इतर सामाजिक प्रश्न हे सुद्धा आम्ही महामहिम राष्ट्रपतीजींसमोर ठेवणार आहोत. आणि मला आनंद आहे यासाठी होतो आहे की महामहिम राष्ट्रपतीजींकडे आम्ही वेळ मागत असताना विषय त्यांच्याकडे आम्ही स्पष्ट ठेवला होता, आणि तो विषय लक्षात घेऊन त्यांनी जी अपॉइंटमेंट दिली, यामुळेच आम्हाला आशा आहे की राष्ट्रपतीजी ह्या विषयामध्ये लक्ष घालतील आणि येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनमध्ये महाराष्ट्रातल्या मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याकरता बिहारने एक नवीन आदर्श निर्माण करून दिलेला आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट अवघड आहे असं मला वाटत नाही, पण राष्ट्रपतीजींचे निर्देश माननीय पंतप्रधान महोदयांना जातील आणि त्यानुसरून मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटेल, इतरही सामाजिक प्रश्न सुटेल अशी मला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.